नमस्कार मंडळी, मी सचिन इंगोले। आपण आता इथं जे झाड आहे 5-7 इंची लागवड आहे, हाईट वगैरे चांगली आहे, पत्या फुलं सुद्धा चांगले लागले, परंतु इथे गळ पाती ती मोठ्या प्रमाणात झाली। हे एका ठिकाणची गळ आहे एका झाडाची, परत इकडे मला एक पाती दिसली, मी इथं गोळा करतो पहा। आता ह्या ज्या पात्या गळ होत आहे, ह्या पात्या गळ कशामुळे होत आहे आणि अशा पद्धतीचं जर तुमच्या शेतात होत असेल तर याचे काय कारण असू शकतात? ते कारण जबाबदार नाही, याच्यासाठी वेगवेगळे 10 ते 12 कारण जबाबदार आहे। परंतु बरेचसे शेतकरी काय करतात, फक्त बुरशीनाशक आणतात, बुरशीजन्य रोग झालेला आहे आणि बुरशीनाशक फॉर मोकळे होतात तरी सुद्धा रिझल्ट येत नाही, त्याचं कारण आहे। कारण त्याच्यासाठी फक्त बुरशीजन्य रोग हेच जबाबदार नाही, त्याच्यासाठी खूप सारे कारण आहेत। तर मग काय कारण आहे पुढे ऐकून घ्या। आणि जे शेतकरी नवीन असतील आपल्या चॅनलवर, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या फेसबुक पेजला लाईक करा। विसरू नका। पातीगळ होते, ही पातीगळ होण्याची मुख्य कारण काय? तर सगळ्यात पहिलं जे कारण आहे, आता तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात पाऊस पडलेला नाही आहे बऱ्याच दिवसापासून, आणि त्यामुळे पाण्याचा ताण हे पीक घेत असतं। आणि ज्यावेळेस पीक पाण्याचा ताण घेतं त्यावेळेस पिकात म्हणजे ज्या कापूस पिकाच्या पानामध्ये इथिलिन नावाचं अन्नद्रव्य, इथिलिन नावाचं पदार्थ जास्त मोठ्या प्रमाणात तयार होतो आणि इथिलिनमुळं पीक पात्या फेकून देतं, म्हणजे धरून ठेवत नाही, पातीला फेकून देतं। तर मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर आपण काय करणार आहोत म्हणजे कारण आणि उपाय। तर पहिलं कारण आहे इथिलिन तयार होते, त्यासाठी उपाय न करायचे। प्लानोफिक्स 5 मिली 15 लिटर पाण्याला आणि 20 लिटर पाण्याला 7 मिली अशा पद्धतीचा डोस घ्यायचा। त्यानंतर आता इथिलिन तयार होण्याचं दुसरं कारण काय? दुसरं कारण आहे जर तुम्ही युरिया खूप मोठ्या प्रमाणात पिकाला दिला असेल, म्हणजे गेल्या 8-15 दिवसामध्ये जर तुम्ही खत दिलं आहे, खतामधून युरियाचं प्रमाण जर दिलं असेल, तर त्या युरियाचं प्रमाण जर जास्त देण्यात आलं तरी सुद्धा पानामध्ये इथिलिन तयार होऊन पिकं पात्या फेकून देते। तर मग युरिया जर दिला नसेल किंवा आता खत द्यायची तयारी असेल तर खताचं प्रमाण, युरियाचं प्रमाण खूप कमी करा, अल्प प्रमाण द्या, 20 ते 30 किलो प्रति एकर अशा प्रमाणात युरियात गेला पाहिजे। ठीक आहे, ह्या झाल्या दोन कारण आणि दोन उपाय आहेत ना। ज्यावेळेस पीक फुलामध्ये असते आणि पिवळे फुलं असतात, फुलांचा रंग पिवळा असतो, तर अशा वेळेस जर पाऊस आला तर मग त्यावेळेस ते पाणी फुलामध्ये शिरते आणि त्यावेळेस त्याचे जे पॉलन ग्रेन आहे म्हणजे परागकण जे आहे, परागकण जाड होतात, रप्चर झाल्यामुळं त्या फुलाचं परागीकरण होत नाही, पॉलिनेशन होत नाही आणि त्यामुळं ते फुल म्हणजे परिपक्व होण्याच्या आधीच गळून पडतं। ठीक आहे, तर मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर याच्यासाठी तुम्ही बोरांचा वापर करू शकता, म्हणजे फुलावर असताना, पीक फुलावर असताना बोरॉन 30 ग्राम 15 लिटर पाणी मिसळून त्याचा स्प्रे केला पाहिजे। आणि हे मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये आणि फॉर्म्यामध्ये सांगत असतो। त्यानंतर अन्नद्रव्याची कमतरता, जर तुमचा खताचा डोस झाला नसेल आणि पीक ताण घेत आहे, पाण्यासाठी ताण घेत आहे किंवा मग ओलाव्यासाठी ताण घेत आहे, तर मग अशा वेळेस तुम्हाला एक तर 13-0-45 किंवा 2% DAP किंवा मॅग्नेशियम सल्फेट, म्हणजे 13-0-45 जर घेतलं तर डीएपी घ्यायची गरज नाही, डीएपी घेतलं तर 13-0-45 घ्यायची गरज, दोनपैकी कुठलंही एक, आणि त्याच्यासोबत घ्यायचं मॅग्नेशियम सल्फेट 60 ते 80 ग्राम 15 लिटर पाण्यात। ठीक आहे, अशा पद्धतीने ते घ्यायचं आहे। त्यानंतर जे कारण आहे ते आहे बुरशीजन्य रोग सुद्धा कारणीभूत आहे की ज्यामुळं पातीगळ होते, परंतु आपण सबशेल बुरशीजन्य रोगाला 100% गृहित नाही धरू शकत। ठीक आहे, तर मग यासाठी काय केलं पाहिजे? तर पिकॉक्झिस्ट्रोबिन नावाचं एक बुरशीनाशक येते, गॅलिलिओ नावाने बाजारात येते, 10 ते 12 मिली 15 लिटर पाण्यात मिसळून याचा स्प्रे करायचा आहे, याचे सुद्धा सुंदर रिझल्ट तुम्हाला दिसतील। त्यानंतर आपण काय, तर त्यानंतर कीड हा एक महत्वाचा फॅक्टर असतो, मग कीडीसाठी काय केलं पाहिजे? तर जी कीड अस्तित्वात आहे त्यावेळेस पिकावर, म्हणजे पांढरीमाशी असेल किंवा थ्रिप्स असेल, तर ह्यासाठी तुम्हाला आवश्यकतेनुसार कीटकनाशक तुम्हाला घ्यायचं आहे, जे तुम्हाला वाटते ते घ्यायचं आहे। ठीक आहे, कारण आणि सोबत मग काय घ्यायचं, कीटकनाशकासोबत काय घ्यायचं? तर कीड काय करते, अशी पानातील सोड खूप असते, रस शोषण करून घेते, त्यामुळे रस शोषण केल्यामुळे हे जे पानातील अन्नद्रव्य आहे, हे अन्नद्रव्य पिकाला न मिळता ते पीक काय करतं, मग कमी अन्नद्रव्य मिळाल्यामुळे पातीला शरीरावर टिकून ठेवत, पीक पाती फेकून देते, स्वतःवर धरून ठेवत नाही, तर अशा पद्धतीचा। त्यानंतर आहे रोग, तर रोग सध्या बोलायचं कारण नाही, कारण सध्या रोग आलेले नाही, जसं अँग्युलर डिस्पॉट ऑफ कॉटन असो किंवा मग आपलं हे असो, काय म्हणतो आपण दहिया असो, हे रोग सध्या आलेले नाही, त्यामुळे त्यासाठी काही काय उपाययोजना करणे गरजेचं नाही। त्यानंतर दिवसा आणि रात्रीचे जे तापमान आहे, या दिवसा रात्रीच्या तापमानामध्ये 10 डिग्री सेल्सिअसचं अंतर जर असेल तर सुद्धा पातीगळ होते। तर मग यावेळेस काय केलं पाहिजे? अशा वेळेस जर शेतामध्ये तुम्ही धूर करून ठेवला, धुराची एक लेअर अशी शेतात जमा होत असते आणि त्यामुळं रात्रीचं टेम्परेचर मेंटेन होण्यास मदत होते, आणि त्यामुळे दिवसा रात्रीच्या तापमानात जर फरक पडला नाही तरी सुद्धा पातीगळ ही खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही कमी करू शकता। तर ह्या मंडळी यामध्ये दोन बाबी अशा आहे ज्यामुळे पातीगळ होते, परंतु आपण त्याला आता सध्या काही उपाययोजना करू शकत नाही। पहिली बाब म्हणजे जर समजा दोन झाडातील अंतर जर आपण कमी ठेवलं असेल
तर त्यामुळे काय होते, झाड हे सूर्यप्रकाश, हवा, अन्नद्रव्य आणि पाणी या तीन गोष्टीसाठी कॉम्पिटिशन करत असते. मग हे कॉम्पिटिशन जर तुम्हाला कमी करायचं असेल आणि पातळीवर कमी करायचं असेल तर दोन झाडातील अंतर वाढवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, हे आपण उपाय या वर्षी नाही करू शकत, या उपायाने आपल्याला पुढच्या वर्षी करायचे. त्यानंतर कापूस पीक हे डे लव्हिंग प्लांट आहे, म्हणजे लॉंग डे प्लांट आहे, म्हणजे त्याला सूर्यप्रकाश 12 तास सूर्यप्रकाशाची गरज असते. परंतु जर ढगाळ वातावरण जर राहिलं तर अशा वेळेस आपल्या हाती, म्हणजे ही उपाय आपल्या हाती नाही, ढगाळ वातावरण जर राहिलं तर तरी सुद्धा झाड अन्नद्रव्य पाहिजे तसं अन्नद्रव्य तयार करू शकत नाही. मग ह्या अन्नद्रव्य आपल्याला भरून काढायचं आहे तर कुठून भरून काढायचं आहे, तर मग अशा वेळेस तुम्ही एकच उपाय करू शकता, अॅग्रीपॉवर सफल 40 मिली 15 लिटर पाण्यात मिसळून याचा स्प्रे करू शकता. ठीक आहे, ह्या झाल्या उपायांना. आता मग हे जे मी औषधं सांगितले किंवा बुरशीनाशक कीटकनाशक सांगितले हे सगळे एकासोबत फवारायचे का असा प्रश्न तुमच्या डोक्यात येऊ शकतो, तर नाही, हे सगळं एका याच्यात घ्यायचं नाही, याचे दोन टप्पे तुम्हाला करायचे. पहिल्या टप्प्यात काय केलं पाहिजे, पहिल्या टप्प्यात तुम्हाला घ्यायचं कीटकनाशक आवश्यकतेनुसार, जी कीड असेल अस्तित्वात त्या कीडीनुसार कीटकनाशक घ्या, सोबत बुरशीनाशक घ्या, मी जे सांगितलं पिकॉक्सिट्रोबिल नावाचं बुरशीनाशक, त्यानंतर प्लानोफिक्स घ्या आणि सोबत घ्यायचं अॅग्रीपॉवर अमिनो, असे चार बाबी पहिले घ्या. त्यानंतर तिथून 6 दिवसानंतर दुसरी फवारणी झाली पाहिजे, त्या फवारणीमध्ये तुम्ही घेऊ शकता अॅग्रीपॉवर तेजस, त्यानंतर घ्यायचं आहे बोरॉन 30 ग्राम, 13.05 किंवा DAP, दोनपैकी कोणतंही एक, आणि सोबत घ्यायचं मॅग्नेशियम सल्फेट. म्हणजे ह्या चार गोष्टी, पहिल्या फवारणीमध्ये 4 बाबी आणि दुसऱ्या फवारणीमध्ये 4 बाबी, अशा ज्यावेळेस तुमच्या 2 फवारण्या होईल 100% मी गॅरंटी घेऊन सांगतो तुमची पातळी निश्चित मोठ्या प्रमाणात कमी हे होऊ शकते. तर म्हणजे ह्या तर झाल्या टेक्निकल बाबी, अशा टेक्निकल बाबी तुम्हाला क्वचितच कुठेतरी पाहायला मिळत असतील, म्हणून म्हणजे लक्षात ठेवा, असेल सबस्क्राइब करा अॅग्रीपॉवर. धन्यवाद.